तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओत मी तुमचं अजून स्वागत करतो. एक वेळा काल आम्ही पाहिला ओ माय गॉड 2 पिक्चर, चांगला होता, फॅमिली पिक्चर होता. तर आज चाललो गदर 2 पाहिले. गदर पहिला तुम्ही सगळ्यांना पाहिला असन, मग फेमस होते त्यातले डायलॉग येते. आता दुसरा पिक्चर बघून नावाजून राहिला, म्हटलं चला आपण जर जाऊ म्हटलं पाहिले तर चला मग तुम्हाला दाखवतो आता चांगला पिक्चर मध्ये काय काय सीन आहे, कसा आहे, चांगला आहे का पाहिले पुरते का बा. तर चला मग समोर. तर चहा तर पाहिजेच, पहिले चहा घेतला. काल ओ माय गॉड 2 पिक्चर पाहायला गेलो होतो, तर एका स्क्रीन आम्ही पिक्चर सुरू होता तर बॉम्ब जोरानं ओय ओय असा ताकद आवाज चालू होता. मग मला समजलं की बाजूच्या स्क्रीनवर बा गदर पिक्चर चालू आहे, गदर 2 बॉम्ब ताकदनं बोमळून राहिला. ओय आता आम्ही गदर पिक्चर पाहायला चाललो. मग पहा म्हटलं ओय ओय दाखवतो तुम्हाला. कचाकच गर्दी आहे रविवार असल्यामुळे. मित्रांनो स्क्रीन नंबर 1 आहे आमची, गर्दी बोन घ्या. गर्दी बघून घ्या दोस्तांनो. आज गदर 2 साठी आणि ओ माय गॉड साठी रविवार आहे ना आज, म्हणून फंकी कपडे बघून घ्या. मित्रांनो गदर 1 रिलीज झाला होता 2001 मध्ये जुलै महिन्यात. तेव्हा लोकांनी पण पडदे गेले होते, फाडले होते म्हणते टाकीजचे. आताही आमचा पिक्चर 3:30 आहे पण लागला नाही अजून, थांबा म्हणते 15 मिनटं. काय लोकांच्या अंगात गदर 2 आला का काय काय माहीत, म्हणजे पडदे इच्छे ऑर्बिटचे अमरावतीला फाडले काय. तर दाखवतो मी तुम्हाला आता अंदर. खचाखच भरला आहे स्टेडियम पिक्चरचं. इकडे ओ माय गॉड, हे गदर. तर मित्रांनो शो हाऊसफुल होता, एकही तिकीट खाली नव्हती, पण तुमच्या भावाचा थोडासा सिक्का होता तर सगळ्यात मागं भेटली आपल्याला तिकीट. गर्दी तर पाहून घ्या, मेला माणूस बसायला जागा नाही, उभं राहिले जागा नाही, एवढं खचाखच भर. नंतर आपलं सुरुवातले थेच आपली तंबाखूची ॲडव्हर्टाईज. तर मित्रांनो लागला पिक्चर आणि सुरुवात थोडीशी बोर वाटली मला थोड्या वेळ, आणि नंतर जेव्हा ॲक्शन सीन सुरू होते तर नंतर एक नंबर पिक्चर आहे. अर्ध्या पिक्चर नंतर सुरुवातचा अर्धा घंटाच फक्त तुम्हाला बोर होईल, पण नंतर पिक्चर चांगला आहे, ॲक्शन सीन्स वगैरे चांगले आहे. कारण की ते जुना पिक्चर जो होता ना तो बम हिट झाला होता, त्यांना लोकल म्हणजे आवडला होता तो पिक्चर. त्यातच डबल सीन, हापशीचा सीन आणि हे वगैरे असे 2-4 सीन जबरदस्त आहेत त्यातले. आणि नंतर थोडं इंडिया पाकिस्तानचं असल्यामुळे तर काही विशेष नाही, एक नंबर ॲक्टिंग केली सरी देवर लागला, एनर्जेटिक होती पण बोमळलं. तर मित्रांनो झालं पिक्चर, आता पूर्ण पिक्चर तर काही व्हिडिओमध्ये दाखवू नाही शकत तुम्हाला, तर तुम्हालाच येऊन पाहावं लागेल. एक नंबर पिक्चर होता मजा. मित्रांनो झालं पिक्चर एक नंबर आहे. सुरुवातले पिक्चर थोडासा बोर होता, म्हणजे ते टाइमपास त्या गोष्टी वगैरे हे ते, मग म्हटलं काय काय नाही. मग समोर गेल्यावर थोडासा ॲक्शन सीन्स वगैरे, मग सनी देओलची एंट्री खतरनाक, ते तुम्ही पाहिलीच असाल. आणि लयच खतरनाक, म्हणजे असं वाटतं की पुराच्या पुरा व्हिडिओकडे एंडिंगला ॲक्शन सीन्स वगैरे जबरदस्त. इंडिया पाकिस्तानवर असला तर लय एनर्जेटिक बम बोमललो ताकद ना, लय मजा आली, म्हणजे असं एनर्जेटिक होता पिक्चर. तर तुम्ही बघितला आहे का मूवी एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि जर बघितला नसेल तर कधी बघणार आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. मित्रांनो आपण आलो आता गाडगे नगरात, आपल्या मित्राचं आहे एक गाडी. बम रॉयल पुलाव देतो, नाशिक पुलाव, मिसळ आणि पावभाजी. याच्या ऑपोजिट साईडनं आहे गव्हर्नमेंट कॉलेज पॉलीच्या समोर. मिसळ कोण घ्या मित्रांनो. मित्रांनो अप्रतिम राईस पुलाव, सॉरी पुलाव कोणता, नाशिक काय, तवा पुलाव आहे, खूप छान आहे मित्रांनो. तर ही गाडी आहे गव्हर्नमेंट पॉलीच ते गेट आहे, आणि इथं ही गाडी अमरावती दरबार नक्की आहे. इकडं खूप छान पुलाव आहे आणि मिसळीला उची आहे. मिसळ दाखव मित्रा, जबरदस्त, एकदा नक्की ट्राय करा मित्रांनो. मित्रांनो म्हणजे असं निंबू पिळाचं छान मिसळ पाव. आज संडे आहे, चीट डे आहे, तर तुम्ही पाव वगैरे जास्त खात नाही, खूप हेल्थ कॉन्शियस आहे रे मी. हो रे, आपण जर असं टाकलं रॉयलमध्ये हे दाखवायला दुसऱ्याला. अरे बिंदास, तू पकडून ठेव खायपर्यंत, झालं तर बाय बाय. तर सर कशी वाटली तुम्हाला टी सिचली? एकदम बढिया बढिया. खरंच कुठून आले तुम्ही? अंबागेटच्या. वाव एवढ्या दुरून. अच्छा 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 काय झालं म्हटलं तुम्ही?
तर मित्रांनो, आता छान राईस वगैरे पुलाव वगैरे खाल्ला, तर आता आम्ही चाललो छान कामधंदे सोडून आला ह्या, आणि आम्ही चाललो छान पान खायला जेवण झाल्यावर. अमरावतीचं छान वातावरण पाहून घ्या तुम्ही. रोडनं अंकल पान सेंटर इथं आलो, फेमस आहे इथं. नाही रे, 39 ना. तर मित्रांनो, आपला एक छोटासा फॉलोअर आलेला आहे भेटायला. मी कसं दिसलो रे तू? इथे उभा होतो. कुठला आहे तू? इथला आहे की परतोडाचा आहे? परतोडा. इकडे कसा आहे मग? माझ्या सारखा. तू यार युट्यूबवर चॅनल खोल एखादं. अरे बाप बाप, तुझ्या मी बंद करून टाकतो मग माझं चॅनल. तुझं नाव काय पूर्ण? युवराज सोनवणे. बरोबर, ठीक आहे. छान वाटलं तुला भेटून. ठीक आहे. उचवायला पाणी सांगतो तुमच्यासाठी. लच्छा खजूर गुलकंद एकदम उचवायला. काय सांडू राहिले तू? गुलकंद कोणते आहे रे? तू घेतला का? हा, त्यानं लय उचं पान आहे. नवरत्न चटणी. तुम्ही इकडे आले असं अमरावी, तर तुम्हाला अमरावतीला कोणतं पानं आवडतं इकडं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या छोट्याशा फॉलोअरला भेटून खूप छान वाटलं. त्या तो म्हणे क्रीटा कुठे तुमची, म्हणजे त्याला हे माहिती क्रीटा आहे आमच्याजवळ. मित्रांनो, आलो घरी. मग असं कोणी जेव्हा फॉलोअर्स वगैरे भेटते तर खूप छान वाटते. तर मी तिथे उभा होतो तर त्याला दिसलो मी, तर आला तो जवळ बोलायला. परतोड्याचा होता, ॲक्टिव्ह होता पोरगा. तर असे येत राहते लोक, तर मला चांगलं वाटते, आनंद वाटते की बा आपले व्हिडिओ लोकांना आवडून राहिले. आणि पाहिलं पिक्चर, तर पिक्चर एक नंबर आहे. आणि पिक्चर नक्की तुम्हाला आवडेल, म्हणजे जुनी अशी फिलिंग येईल. आता तो 2001 रिलीज झाला होता, तोही लोकांना आवडला होता. आणि हाही म्हणजे एकदम ॲक्शन वगैरे जबरदस्त, म्हणजे परफेक्ट पिक्चर आहे हा. तर एकदा तुम्ही नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडला लाईक करा, कमेंट करा, आणि चॅनलवर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. आणि तुम्ही जर मागचे व्लॉग जर नसतं बघितलं तुम्ही, तर ते पण तुम्ही नक्की बघा. म्हणजे 2018 मी व्हिडिओ बनवलो, तुम्ही ते जुने व्हिडिओ पाहू शकता. आणि इंस्टाग्रामवर मला नक्की फॉलो करा, हे माझं अकाउंट आयडी आहे. धन्यवाद.